बागेश्वर धाम से पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे कोणत्या ना कोणत्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात अशातच त्यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे त्यामुळे देशभरात त्यांना विरोध पत्करावा लागत आहे आणि नवीन वादाला सुरुवात झाली आहे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी साईबाबांबद्दल एक वादग्रस्त विधान केलं आहे त्यामुळे जनसामान्यांपासून ते राजकारणापर्यंत सर्वांनीच यामध्ये उडी घेतली आहे नेमका हा वाद काय आहे हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया या व्हिडिओ मार्फत नमस्कार मी तेजल मोरजकर तुमचे स्वागत आहे बागेश्वर शास्त्री यांच्या भक्ताने त्यांना प्रश्न विचारला डॉक्टर शैलेंद्र राजपूत नावाच्या व्यक्तीने निवेदक धीरेंद्र शास्त्रीला विचारले की मला एक प्रश्न आहे की आपल्या देशामध्ये बरेच लोक साईबाबांचे भक्त आहेत पण सनातन धर्म साईंची उपासना नाकारत असल्याचे दिसते तर साईबाबांची पूजा फक्त सनातन पद्धतीने केली जाते त्यामुळे तुम्ही सर्वांनी त्यावर प्रकाश टाका आपल्या भक्तांच्या या प्रश्नावर धीरेंद्र शास्त्री म्हणाले की मी साईंना देव मानत नाही ना साई संत असू शकतो फकीर असू शकतो परंतु देव होऊ शकत नाही असं वक्तव्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केलं आहे त्यांच्या या विधानाला आता प्रचंड विरोध होत आहे तसेच धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या वक्तव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड चांगलेच कडाळले आहेत जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे फडणवीस सरकारवर देखील हल्लाबोल केला आहे तसेच या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट देखील केलं दे, आहे आणि त्यामध्ये ते काय म्हणाले आहेत ते या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया आम्ही सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे नपुन सक्त सरकार या आंबेडकरांना शिव्या घाला या शिवाजी महाराजांना शिव्या घाला या फुलेंना शिव्या घाला या धोंडू केशव कर्वेंना शिव्या घाला या कर्मवीर भाऊराव पाटलांना शिव्या घाला या तुकारामाला शिव्या घाला कोणालाही शिव्या घाला महाराष्ट्रात तुम्हाला असं मोकळं मैदान आहे तसेच आज अजित पवार यांनी देखील आज या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे यावर ते म्हणाले आहेत या बाबा लोकांचे जास्त ऐकू नका हे भोंदू बाबा आहेत असे अजित पवार यांनी म्हटलं आहे तर आता नेमका वाद पुढे काय वळण घेणार आहे हे पाहणे महत्वाचे असणार आहे तुर्तास इथेच थांबूया धन्यवाद